विद्यार्थी आपलं स्वागत आहे. मी लिहून आली आहे अकाउंटन्सी साध्या सोप्या पद्धतीने मराठी करते. स्टुडंट्स, आपली टेस्ट सिरीज रिव्हिजन पेपर जवळ आले तर रिव्हिजन बॅच टेस्ट सिरीज चालू झालेली आहे. त्या सिरीजमध्ये आजचा तिसरा टॉपिक आहे NPO. NPO म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 कंपल्सरी येणारा टॉपिक आहे. आता या टॉपिकमध्ये काय काय महत्वाचं आहे आज आपण बघणार आहोत. NPO मध्ये ऑलरेडी लक्षपूर्वक बघण्याची पॉईंट, तर NPOचा प्रॉब्लेम इयर कुठला आहे हे पहिल्यांदा बघायचं. त्याच्यानंतर NPOचा आजचा जो पेपरला आलेला टॉपिक आहे किंवा जी काही संस्था आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, लायब्ररी आहे, डॉक्टरांची एज्युकेशनल आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, हे सगळ्यात बघायचं गरजेचं आहे. कारण त्यानुसार तिथले आयटम्स चेंज होणार आहेत. ते कुठले आयटम रिसिडेंट पेमेंट अकाउंटला ट्रान्सफर करताना, रिसिडेंट पेमेंट अकाउंटमधून ट्रान्सफर करताना इन्कम अँड एक्सपेंडिचरला जाणार आहे आणि कुठले बॅलन्स शीटला जाणार आहे, खूप लक्षात घेणं गरजेचं आहे. जे रिव्हेन्यू आहेत ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला आणि जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते बॅलन्स शीटला. जे रिव्हेन्यू आहे जे वर्षभर वरचेवर खर्च होणार आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बाकीचे बॅलन्स शीटला. आता याच्यामध्ये बघायचं कसं आणि सॉल्व्ह करायचं कसं, NPOमध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम एकदम परफेक्टली करा. ऑलरेडी मी क्लासमध्ये प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, पण त्याच्यावेळेस देखील रिव्हिजन करताना किती करायची रिव्हिजन आणि कशा पद्धतीने करायची रिव्हिजन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता रिव्हिजन करताना NPOचे दोन प्रॉब्लेम लक्षात ठेवायचे. एकामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली नसेल आणि एकामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट दिली असेल. ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली असेल तर क्रॉस कॅन्सलेशन होणार आहे. या पद्धतीने क्रॉस असेल तर डिडक्शन होणार आहे आणि या पद्धतीने असेल तर प्लस होणार आहे. या पद्धतीने डिडक्शन आणि या पद्धतीने असेल तर प्लस होणार आहे. हे पॉईंट्स मी क्लिअर केले क्लासमध्ये. तर आता कुठले कुठले पॉईंट्स डिडक्ट होतात आणि कुठले कुठले पॉईंट ॲड होतात हे बघणार आहोत आपण. डिडक्ट करताना जर लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी असेल आणि पेमेंट साईडला सॅलरी पेमेंट केलेलं असेल तर ते एकमेकांना कॅन्सल होणार. फॉर एक्झाम्पल, ॲड कशा कशात होणार, जर असेट साईडला फर्निचर असेल ऑलरेडी आणि रिसीट साईडला फर्निचर असेल, रिसिडेंट पेमेंट अकाउंटला देखील फर्निचर असेल पेमेंट साईडला आणि ऑलरेडी फर्निचरची व्हॅल्यू असेल 10,000 रुपये, जेवढे काय पेमेंट केले त्याच्यामध्ये ॲडिशनल फर्निचर परचेस हे दाखवायचं आहे. अशा पद्धतीने कॅन्सलेशन करायचं. त्याच्यानंतर जर ओपनिंग बॅलन्स शीट दिलीच नसेल तर त्याची कोस्टिंग करायची आहे आणि ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायची आहे. कधी कधी प्रॉब्लेम अशा पद्धतीने येणार आहे की ऑलरेडी ओपनिंग बॅलन्सेस दिले जातात, क्लोजिंग बॅलन्सेस दिले जातात, ॲडजस्टमेंट आहेत का नाही काहीच दिलं जात नाही, येणार नसतात, ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतील. फॉर एक्झाम्पल, सबस्क्रिप्शनवरती असेल, फर्निचर फिक्स्ड असेटवरती असू शकतात, कुठल्याही पॉईंटवरती ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स बघायचा आहे. राधाकृष्णचा आपण प्रॉब्लेम बघितला आहे, तो एकदम परफेक्टली करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात आवडता पॉईंट, जर सुरुवातीला नाही केला तर शेवटीला तर करावंच लागणार आहे, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनचा पॉईंट व्यवस्थित बघा. ड्यू आहे, आउटस्टँडिंग आहे, ॲडव्हान्स आहे, करंट इयर आहे, लास्ट इयर आहे का प्रिव्हियस आहे. आउटस्टँडिंग करंट इयर आहे, लास्ट इयर आउटस्टँडिंग आहे का ॲडव्हान्स लास्ट इयर आहे का ॲडव्हान्स करंट इयर आहे, हे पॉईंट व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग करा. स्टुडंट्स, NPO हा टॉपिक जो आहे तो आपल्याला कंपल्सरी असल्यामुळे हा व्यवस्थितच करावा लागणार आहे. आपण जे काही 6-7 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत कंपल्सरी करा, ते व्यवस्थित करा. ओके, थँक्यू.